विद्यार्थी मित्रांनो, आपण पु ल देशपांडे यांचा बालीबेट हा पाठ पाहत होतो। तर पु ल देशपांडे यांनी बालीबेट या पाठामध्ये बालीबेटातील निसर्गसृष्टीचे सुंदर असे वर्णन केले आहे। तर पु ल देशपांडे या पाठामध्ये कोणती माहिती सांगतात, तर बालीबेट म्हणजे इंडोनेशियामधील एक ठिकाण। इंडोनेशिया म्हणजे रत्नजडी कंठा समुद्रामध्ये फेकून द्यावा असा पाचूच्या बेटांचा एक पुंजका आहे। आणि या कंठ्यामधील बालीबेट म्हणजे कंठमणी असे वर्णन पु ल देशपांडे यांनी या पाठामध्ये केले आहे। कारण त्या बालीबेटाचे इतके महत्त्व आहे की त्या बालीबेटामध्ये अगदी निसर्गसृष्टी म्हणजे कल्पनेतील एक स्वर्गच आहे असे ते या पाठामध्ये म्हणतात। या बालीबेटामध्ये मग ती नृत्य असेल, गायन असेल, शिल्प असेल, चित्र असेल, अशा सर्व कलांचा त्या ठिकाणी गोप आपल्याला दिसून येतो। या बेटामध्ये केवळ आपल्याला पूर्वीचे अवशेष पाहायला मिळतात असे म्हणणे म्हणजे त्या बेटाचा अपमान आहे असे लेखक म्हणतात। कारण त्या बालीबेटामध्ये आजही इतकी सुंदर निसर्गसृष्टी आपल्याला पाहावयास मिळते की केवळ त्या ठिकाणी अवशेष आहेत असं आपण म्हणू शकत नाही। बालीबेट म्हणजे टुरिस्टांचा स्वर्ग। ज्यावेळेस लेखक व त्यांची पत्नी त्या बालीबेटमध्ये गेल्या त्यावेळेस तेथील टुरिस्ट खात्याने त्यांचे स्वागत केले, मनपूर्वक स्वागत केले। आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या वेळेला त्यांची मोटार त्या सागर बीच हॉटेलकडे जाऊ लागली। त्या रात्रीच्या वेळेसुद्धा लेखकाने सुंदर त्या ठिकाणी वर्णन केले आहे। अगदी किर्र जंगलातून त्यांची मोटार त्या ठिकाणी जात होती आणि रात्रीच्या 2 सुमारास हे लेखक व त्यांची पत्नी सागर बीच हॉटेलमध्ये पोहोचले। आणि त्यावेळेस तेथील तरुणांनी त्यांचे अशा प्रकारे स्वागत केले की त्यावेळेस त्या लेखकांना वाटले की या बालीबेटामध्ये घड्याळ नावाची गोष्ट नाही। आणि त्यानंतर त्या तरुणांनी त्या सागर बीच हॉटेलमध्ये असलेले जे सेवक आहेत त्या सेवकांनी त्यांना त्यांची खोली दाखवली आणि त्या खोलीमध्ये जाऊन हे लेखक लवकर झोपी गेले। इथपर्यंत आपण पाठ पाहिला होता, इथून पुढचा पाठ आपण आज पाहणार आहोत। बघा, पहाटे लवकर जाग आली, बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारा समुद्र। सकाळी लेखक त्या ठिकाणी उठलेले आहेत आणि ते बाहेर पडले आणि पुढे जाऊन पाहतात तर अगदी दारातच त्यांना समुद्र पाहावयास मिळाला। अशा प्रकारे त्या ठिकाणी सुंदर निसर्गदृश्य त्यांना पाहावयास मिळाले। त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या। अंधुक 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 म्हणजे अस्पष्ट। आणि त्या ज्यावेळेस हे लेखक सकाळी उठले त्यावेळेस अंधुक असा प्रकाश होता आणि त्या अंधुक प्रकाशामध्ये त्या कोळ्यांच्या होड्या मासेमारी करण्यासाठी निघालेल्या होत्या। ओटीपुरच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली। फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता, एरवी थेट गोवे। आणि सकाळी उठल्यानंतर हे लेखक त्या ठिकाणी फिरत होते, ते म्हणतात की त्या ठिकाणी केवळ सकाळचा पहाटेचा चौघडा वाजत नव्हता ही गोष्ट सोडली तर सगळा त्या ठिकाणी गोवा असल्याचा त्या ठिकाणी भास होत होता। मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली। आणि सकाळी उठल्यानंतर लेखक त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आणि ते दृश्य त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते म्हणतात की मी लोकांची किंवा माझी स्वतःची कोणतीच पर्वा न करता त्या ठिकाणी मुक्त आवाजात त्या ठिकाणी गायला सुरुवात केली। तर मुक्त मुक्त म्हणजे मोकळ्या, अगदी बिंदास्त, कोणताही विचार न करता त्या ठिकाणी मुक्त आवाजात त्याने गायला सुरुवात केली। प्रिय पहा, रात्रीचा समय सरुनी येत उशक काला हा। बघा, त्यांनी कोणती ओळ गायलेली आहे, प्रिय पहा रात्रीचा समय सरुनी येत उशक काला हा। आता हे जे पद आहे हे पद म्हणजे संगीत सौभद्र नाटकातील श्रीकृष्णाच्या तोंडचे हे एक पद आहे। संगीत सौभद्र नाटकातील श्रीकृष्णाच्या तोंडचे हे एक पद आहे। प्रिय पहा रात्रीचा समय सरुनी येत उशक काला हा, म्हणजे रात्रीची वेळ निघून गेल्यानंतर जी पहाट होते ती वेळ आहे। अण्णा किर्लोस्कराने गुरुल होसूळच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच ते गाणे लिहिले असावे। आता अण्णा किर्लोस्कर म्हणजे सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार, अण्णा किर्लोस्कर म्हणजे सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार। आणि गुरुल होसूळ, गुरुल होसूळ गुरुल होसूळ म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक गाव, गुरुल होसूळ म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक गाव। तर या ठिकाणी लेखक म्हणत आहेत की कदाचित अशा प्रकारचीच
सुंदर सकाळ पाहून अण्णा तिरस्करांनी हे गाणे लिहिले असावे. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पाहत होती. आता नांदी 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 म्हणजे काय? तर नाटक सुरू व्हायच्या अगोदर गायले जाणारे एक पद. नाटक सुरू व्हायच्या अगोदर गायले जाणारे एक पद म्हणजेच काय? नांदी. तर लेखक काय म्हणतात या ठिकाणी की जणू काही एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती एक रम्य सकाळ होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात, पण बालीपेठातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. आता परिसमाप्ती 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 म्हणजे शेवट. तर सकाळच्या वेळेस पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते, स्वप्नांचा त्या ठिकाणी शेवट होतो असे म्हणतात. पण ते म्हणतात की असं जरी असलं तरीसुद्धा त्या पहाटेने माझ्या स्वप्नांची एक नवीनच नांदी त्या ठिकाणी सुरू केली होती. आपल्याला जे स्वप्न पडतात ते स्वप्न पहाटेला संपतात असं म्हटलं तर, पण ती सकाळ होती त्या बालीबेटावरील ती जी सकाळ होती त्या सकाळने मात्र नवीनच स्वप्नांची त्या ठिकाणी माझी नांदी सुरू केली होती. बघा, असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार? अश्राप तर अश्राप म्हणजे भोळी बाबडी. अश्राप म्हणजे भोळी बाबडी. लेखक पु ल देशपांडे या ठिकाणी म्हणतात की केवळ बालीबेटामध्ये त्या ठिकाणी सुंदर निसर्गदृश्य निसर्ग वर्णन आहे किंवा त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आपल्या पावस मिळतात असंच नाही, तर त्या ठिकाणी जी माणसं आहेत ती सुद्धा माणसं अगदी भोळी भाबडी अशा स्वभावाची आहे. इंडोनेशियावर डचाने राज्य केले. आता डच म्हणजे हॉलंड देशातील रहिवासी. तर इंडोनेशियावर डचाने राज्य केले पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही. डचाने जरी त्या इंडोनेशियावर राज्य केले असेल तरीसुद्धा त्या बाली बेटाला मात्र हे डच बदलू शकले नाहीत. कोणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला. आता म्युझियम पीस केला म्हणजे काय? तर सरकारी कार्यालयाचा तुकडा. ह्या बेटाचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली त्याच्यात ठेवल्या. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. बघा, तर त्या ठिकाणी डचाने राज्य केले असले तरी त्या ठिकाणी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी कायम राहिल्या होत्या. आणि या ठिकाणी लेखक काय म्हणतात बघा की त्या गोष्टी त्याने कायम ठेवल्या, त्या कायम का ठेवल्या असतील? तर टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते. आता जीभ चाचरणे जीभ चाचरणे म्हणजे खरे बोलताना अडखळणे. जीभ चाचरणे म्हणजे खरे बोलताना अडखळणे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहे. तर ज्या काही आधुनिक अशा सुधारणा घडल्या त्या सुधारण्याच्या आधुनिक सुधारण्याचे वारे त्या बाली बेटावरती येऊ लागले होते. कारण ज्यावेळेस आधुनिक गोष्टी एखाद्या प्रदेशामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस त्या ठिकाणच्या काही गोष्टींना धक्का लागण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. बघा, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागले आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. एखादा तंबूचा सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेत. म्हणजे अशा प्रकारे आधुनिक गोष्टी त्या ठिकाणी येऊ लागल्या होत्या. विमाने त्या ठिकाणी घरघरायला लागली होती. तंबूतला एखादा सिनेमा त्या ठिकाणी पावस मिळत होता. वर्तमानपत्रे त्या ठिकाणी येत होती. अशा प्रकारे आधुनिक गोष्टी त्या ठिकाणी येऊ लागल्या होत्या. आता यापुढे त्या बागेचे त्या बालीबेटमध्ये असलेली एक सुंदर बाग या बागेचे वर्णन लेखकांनी कसे केले आहे बघा. हॉटेलातल्या त्या बगीचातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीचाच्या प्रवेशातून हिंडत होतो. बघा, तर
त्या ठिकाणी असलेली जी सुंदर बाग होती त्या बागेमध्ये ते फिरत होते आणि ते म्हणतात की नाटकातील त्या प्रवेशाच्या जणू काही बागेतून आम्ही फिरत होतो, हिंडत होतो. समुद्र किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो आणि लेखक म्हणतात की समुद्राजवळच असा सुंदर बगीचा पाहायला मिळणे म्हणजे अगदी अपवादात्मक गोष्ट आहे. इतकी सुंदर बाग समुद्राच्या जवळ असणं म्हणजे आपल्याला एक वेगळीच त्या ठिकाणी स्वप्नवत गोष्ट पाहण्यासारखे त्या ठिकाणी आहे. माळा कोकळीच्या राया असतात पण माळ आणि कोकळी खेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतात की काय असे मला वाटायला लागले. तर लेखक म्हणतायत की आम्ही त्या बागेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी केवळ नारळाची पोपळींची झाडं होती तर नारळांच्या बरोबर त्या पोपळींच्या बरोबर इतर अनेक झाडं होती आणि ती झाडं आम्ही पाहत होतो. पण काही वेळानंतर आम्हाला असं वाटू लागलं की ती झाडं तो बगीचा त्या बगीचामध्ये असलेली जी झाडं आम्ही पाहत नाही तर ती जणू काही झाडेच आम्हाला पाहत आहेत असा त्या ठिकाणी भास होत होता. लेखकाने अशा प्रकारे या ठिकाणी माहिती सांगितली आहे की ती झाडेच जणू काही आमच्याकडे पाहत होती असे आम्हाला वाटत होते. मला आज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग असा काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्याकडे पाहतो तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. बघा तर फुलांनी भरलेली जी रोपटी होती त्यांचं वर्णन लेखकाने कसं केलं बघा. तर शिशुवर्ग शिशुवर्ग तर शिशुवर्ग म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे वर्ग. शिशुवर्ग म्हणजे काय? पूर्व प्राथमिक शिक्षणाचे वर्ग. तर ज्यावेळेस ती नुकतीच भरलेली फुलांची रोपटी पाहून ते मला ते दृश्य असं वाटत होतं की जणू काही शिशुवर्गामध्ये आपण घुसलो आहोत आणि ज्या प्रकारे ती लहान मुलं आपल्याकडे पाहतात त्याच प्रकारे त्या बागेमध्ये असलेली ती रोपटी त्यावर उमललेली ती फुले आमच्याकडे पाहत होती असे आम्हाला त्या ठिकाणी वाटत होते. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिस्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. आता मिस्किलपणाने 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 म्हणजे थटठेकोरपणे. तर ते म्हणतात की कदाचित आम्ही पुढे सरकल्यानंतर त्या फुलांनी आमच्याकडे मिस्किलपणाने त्या ठिकाणी डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. आता टवटवीत म्हणजे प्रसन्न. लेखक म्हणतात की ती जी बाग होती ती भल्या पहाटे अगदी टवटवीत प्रसन्न अशी त्या ठिकाणी दिसत होती. वेलींचेही अंग धुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजूनही झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातली ती बाग एखाद्या मुला माणसांनी लेकी सुनानी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. बघा तर त्या ठिकाणी लेखक म्हणतायत की त्या ठिकाणची जी बाग आहे ती अशी अतिशय सुंदर अशा प्रकारे आम्हाला भासत होती. त्या ठिकाणी जी वृद्ध त्या ठिकाणी झाडे होती हे वृद्ध वृक्ष होते ते मात्र झोपेतल्या डुलक्या देत होते असे त्या ठिकाणी वाटत होते. आणि ती ही बाग पाहिल्यानंतर असे वाटत होते की लेकी सुनांनी मुला माणसांनी भरलेल्या एखाद्या नांदत्या गाजत्या कुटुंबासारखी ती बाग जणू काही आम्हाला भासत होती. इतकी सुंदर ती बाग त्या ठिकाणी लेखकांना भासत होती आणि अशा प्रकारे लेखकांनी त्या ठिकाणी त्या बागेचे सुंदर असे वर्णन केले आहे. उणी होती ती पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. आता उणीव म्हणजे कमतरता. उणीव 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 म्हणजे कमतरता आणि भाट म्हणजे राजगायक. पूर्वीच्या काळामध्ये राजाच्या पदरी राजाची स्तुती करणारे काही गायक असायचे त्यांना भाट असे म्हणतात. तर ते म्हणतात की त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी आढळल्या फक्त त्या ठिकाणी कमतरता उणीव त्या ठिकाणी जाणत होती. तर ती कोणती? तर सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची म्हणजे कोणाची? तर पक्ष्यांची. बघा मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. लेखक म्हणतात की त्या ठिकाणी खूप सुंदर गोष्टी मी पाहिल्या
पण मला एक गोष्ट त्या ठिकाणी दिसत नव्हती, तर ते म्हणजे पक्षी. तर त्या पाठामध्ये एक प्रश्न आहे की बाली बेटावरती पक्षी का आढळत नाही. यांत्रिकीकरणाने त्या बाली बेटावरती प्रवेश केला होता. या यांत्रिकीकरणामुळे त्या पक्ष्यांना त्या ठिकाणी मोकळे अवकाश मिळत नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी पक्षी आढळत नव्हते. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का असावीत? त्या घाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. आता त्या ठिकाणी पुढे देशपांडे म्हणतात की त्या ठिकाणी मला पक्षी आढळत नव्हते, पण कदाचित असं असेल की मी त्या ठिकाणी गाणे गात होतो, माझे स्वर ऐकून कदाचित ते पक्षी त्या ठिकाणून निघून गेले असते, असे विनोदाने त्या ठिकाणी पुढे देशपांडे म्हणतात. शापसंभ्रमातल्या पुंडरीकासारखा मजवरी तरु कुसुमरेणू वरुणी ढाळती. आता शापसंभ्रम म्हणजे एक जुने नाटक आहे शापसंभ्रम. शापसंभ्रम म्हणजे एक जुने नाटक आहे. आता पुंडरीक, आता पुंडरीक म्हणजे त्या शापसंभ्रम या नाटकातील एक पात्र. बघा, शापसंभ्रमातल्या पुंडरीकासारखा मजवरी तरु कुसुमरेणू वरुणी ढाळती. म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. आता सहधर्मचारिणी, सहधर्मचारिणी सहधर्मचारिणी म्हणजे लेखकाची पत्नी. सहधर्मचारिणी म्हणजे पत्नी. तर ते म्हणतात की मी माझ्या पत्नीसोबत त्या संपूर्ण बागेतून फिरलो, हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाटवाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. आणि त्या बाली बेटावरील त्या सुंदरशा पहाटेने आम्हाला झपाटले होते आणि जणू काही सुंदर स्वप्नच, पहाटेचे सुंदर स्वप्नच आम्हा दोघांनाही पडले होते, असे लेखक त्या ठिकाणी वर्णन करतात. कारण का ती स्वप्नवतच ती सकाळ होती. अशा प्रकारे सुंदर त्या ठिकाणी दृश्य बाली बेटामध्ये सुंदर दृश्य त्या लेखकाला त्या ठिकाणी पाहावयास मिळाले होते. म्हणूनच लेखक त्या ठिकाणी म्हणतात की बाली बेट हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी केवळ पूर्वीचे अवशेष पाहायला मिळतात असं नाही, तर आजही त्या ठिकाणी सुंदर दृश्य आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे आज आपण या पाठामध्ये माहिती पाहिली आहे. तर या पाठामध्ये लेखक देशपांडे यांनी कोणती माहिती मांडलेली आहे की लेखक सांगतात की बाली बेट हे इंडोनेशियातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, एक निसर्गरम्य असे ठिकाण आहे. हे बाली बेट म्हणजेच कंठातील कंठमणी, ज्या प्रकारे कंठामधील कंठमणी हा महत्त्वाचा असतो, त्या प्रकारे हे बाली बेट इंडोनेशियातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्या बाली बेटावरती आपल्याला नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा अनेक कलांचा त्या ठिकाणी संगम पाहावयास मिळतो. ज्यावेळेस हे लेखक त्या बाली बेटावरती पोहोचले तर त्यावेळेस तेथील टुरिस्ट खाते, पर्यटन खाते अतिशय तत्पर असल्याचे ते सांगतात. ज्यावेळेस ते सागरी छोट्यावरती पोहोचले तर त्यावेळेस रात्रीचा सुमारे 2 त्या ठिकाणी वेळ होती आणि त्यावेळेस तेथील तरुणांनी अगदी चांगल्या प्रकारे लेखकाचे त्याने स्वागत केले आणि त्यामुळेच त्या ठिकाणी घड्याळ नावाची गोष्ट नाही असे लेखक त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर ते लेखक त्या सागरी छोट्यामध्ये झोपी गेले. सकाळी उठले तर त्यावेळेस त्यांनी सुंदर त्या ठिकाणी दृश्य पाहिले. जवळच त्यांना समुद्र पाहावयास मिळाला. नुकतेच त्या ठिकाणी कोळी अंधप्रकाशामध्ये मासेमारीला निघाले होते आणि ते म्हणतात की त्या ठिकाणी जी माणसं होती ती माणसंसुद्धा अगदी भोळी भाबडी अशी माणसं होती. त्या इंडोनेशियावरती जरी डचांनी राज्य केले असले तरीसुद्धा त्या बाली बेटाला मात्र हे डच बदलू शकले नाही. ते म्हणतात की ज्या ठिकाणी आम्ही बागेमध्ये फिरायला गेलो ती बाग तर अतिशय सुंदर अशी होती, कारण समुद्राजवळच एखादी बाग पाहावयास मिळणे म्हणजेच क्वचितच असा प्रसंग पाहायला मिळण्यासारखं आहे. आणि त्या बागेमध्ये प्रवेश केल्यानंतर ती बाग म्हणजेच काय जणू काही नांदत्या गाजत्या कुटुंबासारखी ती होती. लहान रोपट्यापासून अगदी वृद्ध वृक्षापर्यंत ती जी झाडं होती ती झाडं पाहून जणू काही ते एकत्र एक कुटुंब असल्यासारखं जाणत होतं. शेवटी पोलिसपणे म्हणतात की जणू काही आम्हा दोघांना त्या पहाटेचे सुंदर स्वप्नच पडले होते. अशा प्रकारे हे बाली अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे. अशा प्रकारे हा पाठ आपण पाहिला आहे. या ठिकाणी बालीबेट हा पाठ संपलेला आहे. या पाठावरील प्रश्न आपल्याला लिहायची आहे. धन्यवाद.